आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि आपल्या देशावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते तर त्यावेळेस आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांचं प्रमाण हे खूपच कमी होतं. परंतु 1947 जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठामध्ये मागील पाठामध्ये आपण कशा पद्धतीने अणुऊर्जा निर्मिती करण्यात आली, वेगवेगळे उद्योगधंदे कसे विकसित झाले याविषयीची माहिती पाहिलेली आहे. तर उद्योगधंद्यांचा आणि व्यापाराचा विकास आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने होत गेला, तर आपल्या देश हा शेतीप्रधान असल्यामुळे शेतीतून पिकणारा जो काही कापूस आहे त्या कापसावर आधारित कापड गिरण्या सुरू झाल्या, शेतीतून पिकणाऱ्या ऊसावर आधारित साखर कारखाने सुरू झाले आणि अशा पद्धतीने वेगवेगळे उद्योगधंदे आपल्या देशामध्ये वाढत गेले. त्याबरोबरच वाहन उद्योग, सिमेंट उद्योग यासारख्या पायाभूत उद्योगांचा देखील विकास हा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि अशा पद्धतीने वेगवेगळे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात विकसित झाले, व्यापाराचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आणि या उद्योग आणि व्यापारामुळे आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेतला चांगल्या प्रकारची गती प्राप्त झाली. तर याच आशयावर आधारित आज आपण आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांचा प्रसार कशा पद्धतीने झाला आणि व्यापारामध्ये कशा पद्धतीने प्रगती होत गेली हे आपण उद्योग आणि व्यापार या पाठामध्ये अभ्यासणार आहोत.